या पद्धतीने जबाबदारी स्वीकारली, या कोरोनातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्याबद्दल सर्वांना मुख्यमंत्री पदावरून ज्यांनी पायउतार करावं लागलं, ज्यांनी ज्यांनी त्याला पायउतार करण्यासाठी हातभार लावला, त्या सर्व मंडळींना खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याची तारीख ही निश्चित आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बाळासाहेब माने उमेदवारी दिली आहे. बाळासाहेबांनी या संपूर्ण मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. त्याला या विधानसभा मतदारसंघाची अतिशय चांगल्या प्रकारची माहिती आहे आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि शिवसैनिक जेव्हा बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे उठले तेव्हा निश्चितपणे बाळासाहेब माने हेच प्रचंड मताधिक्याने निवडून येणार हे मला वाटतं सांगण्याची गरज सुद्धा नाही. आणि म्हणूनच माझ्या आता सगळ्यांना विनंती आहे, वेळ अतिशय कमी आहे, आपण अतिशय सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपापल्या स्तरावरील आपापल्या ज्याचे जे आपलं पद आहे त्या पदाच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करू. बाळासाहेब मानेना प्रचंड मताधिक्याने आपण विजय करावा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. उमेदवारी अर्ज पण भरला होता पण चिन्ह त्यावेळी त्यांच्याकडे दुसरं होत आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी परत आपण दोन दिवसाने आणखी दुसऱ्याचा उमेदवारी अर्ज भरायला गेलो. तर आता काही तसं होणार नाही बाळासाहेब, आता काही मचलच आपल्या हातात आहे, त्यांच्या मचावण्याची धग आहे ही आता निश्चितपणानं विरोधकांच्या बुडाला लागणार आहे आणि त्याची क्षमता आपल्या आघाडीच्या या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितपणाने आहे. पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजीने ती मशाल तुमच्या हातामध्ये दिलेली आहे. खऱ्या अर्थानं या रत्नागिरीकरांना न्याय देण्यासाठी उद्धवजीने आपल्या हातामध्ये ही मशाल दिली आहे. विशेषतः तीन तीन वेळेस या ठिकाणी पराजित होऊन सुद्धा सातत्यानं 20 वर्ष विरोधामध्ये राहून सुद्धा जनतेमध्ये राहणं ही काही साधी गोष्ट नाही, बाळासाहेबांकडे ही शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि निश्चित त्याचा अभिमान आम्हाला आहे. कारण ते एखाद्या एकदा पराजित झाल्यानंतर आपला सामाजिक क्षेत्रातून अनेक लोक बाजूला झालेले आहेत, परंतु बाळासाहेब आपण या वेळेच्या ठिकाणी जनतेची नाळ आपली जोडलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी गेले अनेक वर्ष काम करत आहात. सर्व शिवसैनिक हे ज्यावेळी आपण एकत्र युतीचं म्हणून काम करत होतो त्या वेळेपासून आमच्याही पेक्षा जवळचं नातं तुम्ही ते आमच्या कार्यकर्त्यांशी जोडलेलं आहे आणि ते आम्ही सगळ्यांनी अनुभव दिला आहे. आणि म्हणून आता तुम्हाला या ठिकाणी जसं दुधामध्ये साखर टाकल्यानंतर काही कालावधीमध्ये ती निर्गळते तशामध्ये तशाच प्रकारे आपण सुद्धा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुर्गळून गेलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि तीच अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना निश्चितपणानं आपल्याकडून न्याय मिळेल याबद्दल माझ्या ते मात्र मनामध्ये शंका नाही. कारण काय आपण या ठिकाणी यापूर्वी एकत्र ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी सुद्धा आपण कधीही आम्हाला भेदभाव दिलेला नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. पक्षामध्ये रत्नागिरीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपण मला ओळखता, माझ्या कुटुंबियांना ओळखता. 1999 याच मतदारसंघातून शिवसेना भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून 5 वर्ष सेवा करण्याची आपण मला संधी दिली. त्यानंतरच्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काय घडलं त्या इतिहासाच्या आपण सगळीकडे साक्षीदार आहात आणि म्हणून त्याचा मी काही पुनरुच्चार करणार नाही. ज्या वेळेला शिवसेनेतून काही मंडळी
आदरणीय उद्धवजींना सोडून गेली त्यावेळेला आई जगदंबेनं शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या हातामध्ये आज धगधगती मशाल दिलेली आहे. ते मशाल चिन्ह घेऊन आपल्याला थांबवत जायचं आहे आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपल्याला दगा दिला त्या लोकांना या मशालीच्या ज्वाळेमध्ये आपल्याला जायचं. आज 20 तारखेला नोव्हेंबरच्या मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला विजयाचा गुराला आपण सगळ्यांनी उघडायचं आहे. आज आपण राजकीय सगळे पक्ष विविध एकत्र आलोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशात चंद्र पवार गट काँग्रेस नॅशनलिस्ट काँग्रेस सगळे पदाधिकारी मला या ठिकाणी गेल्या 15 दिवसामध्ये झालेला जो बदल दिसतोय मुलाजी मुला ट्रेडर जाईये माझे मागे जे आपले कार्यकर्ते त्यांनी पुढे इथं घ्यायला खर तर आज वसुभारत दीपावलीचा शुभारंभ झालाय. पुढचा आठवडाभर आपण दिवाळीच्या सणामध्ये असणार आहोत आणि मग तमाम कार्यकर्त्यांना दीपावलीच्या आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण या रत्नागिरीमध्ये आज तयार झालं. स्वाभाविकपणानं मी आदरणीय उद्योगजींचे या ठिकाणी आभार मानतो. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला संधी दिली. परंतु त्यापूर्वी आज मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करतोय या ठिकाणी रत्नागिरीतल्या मतदारांना जनतेला मी विनंती केली होती. आवाहन केलं होतं आव्हान दिलं नव्हतं की नेमकं तुम्हाला रत्नागिरीमध्ये बदल पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे. जनतेनं मला 70% करून दिलं रत्नागिरीच्या आम्हाला आताचा 20 वर्षाचा वनवास करणारा आमदार बदलायचा आहे आणि त्यामुळे समर्थ पर्याय म्हणून बाळ म्हणून आम्ही स्वीकारलाय. हे राष्ट्रनेता पलीकडे रत्नागिरीतल्या जनतेने ठरवलेलं आहे आणि त्या रत्नागिरीतल्या सगळ्या लाखो मतदारांना या ठिकाणी मी नतपूर्वक नमस्कार करतो. मी त्यांना नमन करतो. गेल्या 50 वर्षाच्या रत्नागिरीच्या राजकीय इतिहासात असं कधी जन्म नव्हतं. ते 20 तारखेला घडून त्याचा रिझल्ट 23 तारखेला इंडियाचा घडाल हा आपल्या आघाडीचा तर होणार नाही पण समस्त रत्नागिरीतल्या बंधू भगिनींचा हा विजय असणार आहे. आणि म्हणून जास्त वेळ न घेता माझी विनंती आहे दिवाळीचा फराळ आपल्याला सगळे नाकायचा आहे. आपल्याला प्रचार चांगल्या पद्धतीने करायचा आहे. रत्नागिरीच्या 7,000 कुटुंबांच्या घरामध्ये या दिवाळीच्या कालखंडामध्ये कुठल्या प्रचाराच्या कालखंडामध्ये आपल्याला ही मशाल घेऊन द्यायची आहे. आपलं चिन्ह मशाल आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे या पोटीचं आपलं काय चिन्ह होतं हे सांगण्याची गरज नाही आहे. लोकसभेला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 85,000 मतदारांनी त्या ठिकाणी मशाल चिन्हाच्या नावासमोर तो बटन थांबलेला आहे. आता आपल्याला 1,50,000 मशालीची बटन दाबायचे तो संकल्प आपण सगळ्यांनी करूया. जनता परिवर्तन करण्याकरता तयार आहे. माझी सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे. लोकायुक्तांनी निर्णय घेतलाय तो आपण सगळ्यांनी मानला पाहिजे. कदाचित माझ्या येण्यामुळं काही माझ्या मित्रांवरती कळत निर्णय झाला असेल तर त्या सगळ्यांची मी या ठिकाणी माफी मागतो. शिवयुक्तांनी घेतलेला निर्णय आपण सगळ्यांनी ठरवलं होतं की तो मला शिरपत्न असणार आहे तो मला मान्य असणार आहे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झालेला आहे. घटक पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्याला सहकार्य दिलेलं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मी विनंती करतो. आपण आता पदयात्रेनं त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्याला 12:30 पर्यंत तिथं पोहोचायचं आहे. त्या दृष्टीनं आपली ही जी पदयात्रा आहे त्याची गती आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या धोरणपत्रांनी त्या ठिकाणी करायची आहे. साधारणपणे विधानसभा निवडणूक 2024
खरतर महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उमेदवारी मला आज मिळाली आणि त्यामुळे निशाणी या चिन्हावरती मी आज नामांकन पत्र म्हणजे उमेदवारी अर्ज भरलेला आहे। आज या महाविकास आघाडी पक्षाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे नेते राजेंद्र महाडिक त्याचबरोबर आमचे सन्माननीय चाळकी साहेब जिल्हा प्रमुख त्याचबरोबर बशीरभाई मुर्तुजा आमचे त्या ठिकाणी बने साहेब राष्ट्रवादीचे नवसिंह भाई त्याचबरोबर भीमशक्तीचे सन्माननीय अनिरुद्ध कांबळे राजन सुर्वे आमचे या ठिकाणचे सन्माननीय शेखासन हरी शेखासन साहेब काँग्रेसचे आमचे अनिरुद्ध कांबळे आणि सगळे नेहाताई माने आमच्या या ठिकाणचे सगळे पदाधिकारी यांच्या समवेत आणि हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आणि मला विश्वास आहे की समस्त रत्नागिरीतली जनता राजकारणाच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन रत्नागिरीमध्ये बदल हवाय याकरता एक समर्थ सक्षम पर्याय म्हणून या ठिकाणी मला विजयी करण्यासाठी आशीर्वाद देतील अशी माझी अपेक्षा आहे।